आज आपण इयत्ता 12वी 11वी बोर्ड क्वेश्चन पेपर याचं स्वरूप काय आहे, सब्जेक्ट आहे फिजिक्स, स्टँडर्ड 12-11 क्वेश्चन पेपर पॅटर्न, सब्जेक्ट फिजिक्स, नोट क्वेश्चन पेपर आर डिवाइडेड इनटू 4 सेक्शन. प्रश्नपत्रिकेमध्ये 4 सेक्शन्स असतात. सेक्शन ए यामध्ये 2 प्रश्न आहेत. सेक्शन 1 2 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 कंटेनिंग 10 मल्टीपल चॉईस क्वेश्चन, 1 mark each and it is a compulsory question. Question number 2, 8 very short answer type question, 1 mark each, it is also compulsory. Prashna 1 ani prashna 2 compulsory ahet. Prashna 1 ahe MCQ ani prashna 2 ahe eka vakyat uttare liha. क्वेश्चन नंबर 2 सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3-2 क्वेश्चन नंबर 14 12 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन या सेक्शनमध्ये विचारले जातात. त्यामध्ये सेक्शन सी यामध्ये क्वेश्चन नंबर 15 ते क्वेश्चन नंबर 26 12 प्रश्न, 12 क्वेश्चन्स, शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन आहेत, 3 मार्क इच, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. थोडक्यात उत्तर लिहा. सेक्शन डी यामध्ये प्रश्न क्रमांक 27 ते प्रश्न क्रमांक 31 असे 5 लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येकाला 4 मार्क आहेत. अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन, मी कोणतेही 3 सोडवणे तुम्हाला आवश्यक आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांकनुसार सेक्शन 4 आहेत, जसं की सेक्शन ए बी सी डी असे 4 सेक्शन्स आहेत. त्या 4 सेक्शनमध्ये सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 ऑप्शन सह मार्क 18 आहेत आणि कंपल्सरीसुद्धा 18 मार्क आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेक्शन बी याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 13-14 यामध्ये 24 मार्काचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. तुम्हाला 8 लिहायचे आहेत, 16 मार्क आहेत त्यामध्ये. त्याचबरोबर क्वेश्चन सेक्शन सी यामध्ये 15-26 यामध्ये 36 मार्क आहे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला आहे. 12 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला 8 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 24 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्याचबरोबर सेक्शन डी हा 27-31 याच्या दरम्यान असणारा हा सेक्शन आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्न 4 मार्काला, 5 प्रश्न आहेत, 20 मार्क होतात. तुम्हाला 3 सोडवायचे आहेत, 12 मार्क. म्हणजे टोटल पूर्ण फिजिक्सचा जो पेपर आहे तो पेपर एकंदरीत 98 मार्कचा असतो आणि त्या 98 मार्कापैकी तुम्हाला 70 मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. अशा तऱ्हेनं हे डिस्ट्रीब्युशन आहे.